अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु मद्य विक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या 3 वर्षात दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुष गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे. राज्यात 16 ते 35 वयातील तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. दारू आणि हुक्का पिणाऱ्यांमध्ये तरुणीचेही प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील मुलींना दारूचे व्यसन जास्त आहे. अनेक शहरात देशी दारूंची दुकाने, वाईन शॉप आणि बिअर बार आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त गल्ली बोळात मोहफुलाची दारू आणि देशी दारूची अवैध विक्री करण्यात येते. अशा दारू विक्रेत्यांकडून पोलीस ते घेत असल्यामुळे लपून छपून होणारी दारू विक्री आता थेट चौकात पोहोचली आहे. महामार्गावरील ढाब्यांमध्ये हॉटेलात दारू सर्रास उपलब्ध होते, त्यासाठी पोलीस वेगळी रक्कम घेत असल्याची माहिती आहे. सामाजिक संस्था संघटना यांच्याशी समन्वय साधून शासनाने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला दारू विक्रीसाठी लक्ष देण्यात येऊ नये. दारू विक्री खप यावर शासनाने नियंत्रण ठेवावे. प्रत्येक तालुक्यात 2 शासकीय व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करावी. गल्लीबोळातील अवैध दुकाने बंद करावी. ज्या ठिकाणी महिलांनी दारूबंदीची मागणी केली असेल तेथे दारूबंदी करावी. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.